नमस्कार मी डॉक्टर उत्तम करमाळकर आज आपणाला खुदा का बंदा मोहम्मद रफी यांच्याविषयी आपण काही गोष्टी कधी न ऐकलेल्या असतील अशाच काही गोष्टी तुमच्यासमोर सादर करणार आहे याचं लेखन केलं आहे हर्षवर्धन दातार यांनी मोहम्मद रफी यांचा जन्म एकोणावीसशे चोवीस आणि त्यांचं निधन एकोणावीसशे ऐंशीमध्ये झालं एक महान गायक म्हणून मृदू स्वभावाचे साधे रफी साहेब महान गायक होते संवेदनशील माणूस आणि अलौकिक नाव मिळवलेला व्यक्ती त्यांची गाणी म्हणजे श्रवणीय उत्कृष्टतेचा अनुभव अशीच होती उमेदवारीच्या काळामधला प्रसंग तुमच्यासमोर सांगायचं म्हटलं तर त्या काळात अतिशय कठीण दिवस त्यांनी काढले होते आधी एक समूह गायक म्हणून कोरस देण्याचं काम ते करीत होते शहाजहान चित्रपटामध्ये ते कोरसमध्ये गात होते आणि त्या दिवसामध्ये कोरस गाणाऱ्यांना रोजंदारीवर दर दिवसाचा मानशी एक रुपया मिळत होता एक दिवस काही अपरिहार्य कारणामुळं ध्वनीमुद्रण रद्द झालं संगीतकार नौशादना एक मुलगा स्टुडिओच्या पायरीवर बसलेला दिसला त्याला विचारल्यावर तो मुलगा म्हणाला माझ्याजवळ जा घरी जायला पैसे नाहीत नौशादने त्याला एक रुपया देऊ केला पण त्याने तो नम्रपणे नाकारला आज कामच झालं नाही तर मी पैसे कसे घ्यायचे नवशादनी कशीपशी त्याची समजूत काढली आणि त्याला पैसे दिले अनेक वर्षांनी रफी साहेबांचा सा जम बसल्यावर एक दिवस नौशाद साहेब त्यांच्या घरी गेले होते त्यावेळी त्यांच्या भिंतीवर एक रुपया फ्रेममध्ये टाकून अशी त्याची छानपैकी फ्रेम, फ्रेम बनवलेली होती आणि हा तोच रुपया होता जो रफी साहेबांनी आपल्या खडतर दिवसांची आठवण म्हणून जतन करून ठेवला होता कारण त्या दिवशी ते पायी घरी चालत आले होते जरी प्रसिद्धी गगनाला भेडली तरी पाय जमिनीवर असणारा असा हा गायक होता एकदा परदेश दौऱ्यावरून येताना रफी साहेब नुकतेच बाजारात आलेले अत्याधुनिक डायलायसिस उपकरण त्यांनी आणलं होतं आणि त्याने ते एका इस्पितळाला देणगी म्हणून दिले संगीतकार जोडी लक्ष्मीकांत पॅरेलाल यांच्या पारस या पदार्पणातील चित्रपटाकरिता लताजीबरोबर ओ जब याद आए आय या गीताचं ध्वनिमुद्रण झाल्यावर एल पीने त्यांना एक हजार रुपयाचं मानधन सुपूर्द केलं या जोडगोळीचं कर्तृत्व तसेच ते या सिनीसृष्टीत आपला जम बसवण्याकरता खूप कष्ट करीत आहेत हे रफी साहेबांना अवगत होतं त्यांनी लगेच त्यात आपले दोन रुपयाची भर घालून दिली आणि दोघांना प्रत्येकी पाचशे एक रुपया अशा पद्धतीनं पुढील वाटचाली शुभेच्छा असं ते पाकीट दोघांना पाचशे एकचे पाचशे एक असे दोन दिले नवोदित संगीतकार कमल राजस्थानी एका निर्मात्याकडं काम मागायला गेले तेव्हा त्या निर्मात्याने एक अट घातली ती म्हणजे गाणी रफी साहेबांनीच गायली पाहिजे कमल रफी साहेबाकडे गेला आणि त्यांना परिस्थिती समजावून सांगितली रफीनी लगेच मान्य करून तारकाही दिल्या निर्मात्याला आश्चर्य वाटले की रफी साहेब एका नवोदिताबरोबरसुद्धा काम करायला तयार आहेत आणि नंतर कमल रफी साहेबांना त्यांचं मानधन द्यायला गेला तेव्हा रफीने ते, रफी ते मानधन त्याला शुभेच्छा सकट परत दिले मात्र जाता जाता त्याला एक महत्त्वाचा सल्ला दिला की त्याला असं सांगितलं अरे आजच्या जगामध्ये पेहरावाला तुम्ही कसे दिसता याला खूप महत्त्व आहे तेव्हा चांगले कपडे चांगले बूट खरेदी कर आणि ते वापरायला शिक रफी साहेब आपल्या पहिल्या वाहन चालकाला घरच्या सदस्याप्रमाणे वागवायचे पुढे इम्पाला ही नवीन गाडी बाजारात आली आणि सगळ्यांच्या आग्रहाखातर त्यांनी ती विकत घेतली मात्र त्याचं स्टेरिंग डावीकडे असल्याकारणाने ड्रायव्हरला ती गाडी चालवणे जमत नव्हतं मग अनेकदा अपघात होता होता वाचले होते रफी साहेबांनी आपल्या खर्चानं त्याचं प्रशिक्षण घ्यायला त्याला लावलं तरीसुद्धा काही जम बसत नव्हता त्याला जायला सांगून दुसरा ड्रायव्हर नेमणं रफीसाहेबांना कनवाळू स्वभावाविरुद्ध वाटत होतं आणि या संभ्रमातून त्यांनी तो तोडगा काढला तो असा की त्यांच्या संवेदनशील स्वभावाचं दर्शन घडवणाराच तोडगा होता शेवटी त्यांनी ड्रायवरला स्वतःच्या पैशातून एक टॅक्सी घेऊन दिली जेणेकरून त्याची रोजीरोटी चालू राहील आणि मगच इम्पालाकरता दुसरा ड्रायव्हर त्यांनी नेमून टाकला जसा त्यांचा स्वभाव तसंच त्यांचं गाणं नेमकं हृदयाला भिडणारं होतं मुकेश रफी किशोर कुमार मन्नाडे महेंद्र कपूर हे सगळे समकालीन व्यावसायिकदृष्ट्या एकमेकांचे प्रतिस्पर्धी तरीसुद्धा एकमेकाबद्दल नितांत आदर स्नेह बाळगणारे रफीसाहेब होते आणीबाणीच्या काळामध्ये किशोर कुमारच्या गाण्यावर निर्बंध लागले होते त्या काळामध्ये त्यांची गाणी विविध भारतीवर वाजवायला बंदी होती रफी साहेबांना हे जेव्हा कळलं तेव्हा त्यांनी त्यावेळेच्या पंतप्रधान इंदिरा गांधींना ही बंदी उठवायची विनंती केली किशोर कुमारला कळेना की ही बंदी अचानक कशी काय उठली तेव्हा त्यांना समजलं की ही रफी साहेबांच्यामुळं बंदी उठलेली आहे आणि म्हणून ते त्यांना भेटायला गेले रफीने त्यांना नम्रपणे सांगितलं मी काही विशेष केलेलं नाही याची वाच्यता देखील तू करू नकोस गायक मुकेश यांचं ऑगस्ट एकोणीसशे शहात्तरमध्ये परदेश दौऱ्यावर असताना आकस्मिक निधन झालं आपल्या मित्राच्या जाण्याने रफीना खूप दुःख झाले आजारी रफी त्यावेळेला इस्पितळामध्ये उपचार घेत होते तरी डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध रफी मुकेशच्या अंत्यविधीसाठी आवर्जून उपस्थित राहिले अतिशय साधे मृदू स्वभावाच्या रफी साहेबांना काही वेळेला मात्र कठीण आणि कठु प्रसंगांना सामोरे जावे लागले एका निर्मात्याला त्याच्या अडचणीच्या दिवसात रफी साहेबांनी आपले फ्लॅट राहण्यासाठी दिला होता त्यावेळेला ते, ते नवीन बंगल्यामध्ये राहायला गेले होते भाडे करारसुद्धा केला नाही भाडेही घेतलं नाही त्या निर्मात्याने रफीचा दिलदारपणा जवळजवळ दोन वर्ष भोगला आणि पुढे याच निर्मातेच्या एका चित्रपटाच्या ध्वनिमुद्रणात रफींच्याबरोबर किशोर आणि लताजींनीसुद्धा गाणी गायली रेकॉर्डिंग संपल्यावर दोन पुष्पगुच्छ मागवले गेले एक लताजींना दिला आणि दुसरा रफीऐवंजी किशोर कुमार यांना दिला रफी साहेबांना अतिशय वाईट वाटले दुखावलेले रफी साहेब त्यांच्या स्वभावानुसार काहीही न बोलता निघून गेले मात्र जाता जाता त्याने आपल्या सचिवाला बजावले की या निर्मात्याकडून कोणतीही सवलत न देता मानधनाची संपूर्ण रक्कम ताबडतोब वसूल करा दुसरा आदमी चित्रपटातील क्या मोसम है या गाण्याची साहेबांबाबत एक हृदय आठवण सांगणारी स्वतः संगीतकार राजेश रोशन यांनी ती सांगितलेली आहे गाण्याची चाल आणि त्यातील एक छोटासा भाग रफी साहेबांनी गायचा सा ठरला मात्र त्यानंतर रफी साहेब काही दिवसांसाठी बाहेरगावी गेले आणि असे असूनही ध्वनिमुद्रणाच्या दिवशी ते सरळ स्टुडिओमध्ये आले फक्त एकदा ऐकलेली चाल कोणत्याही सरावाशिवाय वन टेकमध्ये त्याने आपला अंतरा गाऊन दाखवला होता दैवी देणगी मिळालेला आवाज आणि महान गायक असूनही रफी साहेब हे काही संगीतकारांच्या पहिल्या पसंतीचे गायक नव्हते स्पष्ट सांगायचं झालं तर आपण नावडते म्हणूया त्यात नावाजलेले संगीतकार अनिल बिस्वास सी रामचंद्र आणि राहुलदेव बर्मन असे होते ज्यांना आपण दावत म्हणतो ही गोष्ट माहीत असूनही रफी साहेबांनी मनात कोणतेही किलमिश न बाळगता या सर्वांबरोबर काम केलं त्यांच्यामध्ये व्यक्तिगत आवडीनिवडी आणि व्यवहार या दोन वेगळ्या गोष्टी होत्या किशोर कुमार हे पंचमदांचे आवडते गायक होते सुरुवातीच्या काळात त्यांना विजय आनंद शम्मी कपूर यांच्या आग्रहास्तव तिसरी मंजिलमध्ये रफीसाहेबांचा आवाज वापरावा लागला आणि तो, सा तो चित्रपट संगीत आणि गाण्यामुळे गाजला पुढे पंचमदांना किशोर कुमारच्या तारखा मिळत नव्हत्या मग रफीना एक गाणं द्यावं लागलं चित्रपट होता संजय खानचा अब्दुल्ला आणि गाणे होते मैने पूछा चांदसे अनिल बिस्वासजी अनिल बिस्वासचे आपल्याबद्दलचं वाईट मत म्हणजे अनिल बिस्वासच्या मते रफीना गाणंच येत नव्हतं असा विचार होता मनात कुठलाही विचार असा न ठेवता पुढे अनेक वर्षांनी रफी साहेबांनी त्यांच्या अनिल बिस्वासच्या मुलाबरोबरसुद्धा काम केलं अशोक कुमारच्या सांगण्यावरून त्यांचं एक गाणं सी रामचंद्रनी नाईलाजाने रफीना दिलं होतं मात्र अशोक कुमारांना ते इतकं आवडलं की त्यांनी सी रामचंद्रना बजावलं की यापुढे माझी सर्व गाणी रफीना दिली पाहिजेत आणि मग त्यानंतर अण्णांनी रफीना एकोणीस सोलो आणि तेवीस युगल गाणी दिली तर असे होते दैवी आवाजाची देणगी लाभलेले महान गायक खुदा का बंदा मोहम्मद रफी निर्मळ मनाचा आणि स्वर्गीय आवाजाचा सच्चा कलाकार म्हणजे मोहम्मद रफी धन्यवाद